बसा बसा। ऐकलं ना तुम्ही? मी पण कॉलेजला असताना खूप वेळा ऐकलंय, ठीक आहे, कारण ते खरं आहे, इट्स ट्रू। आत्मविश्वास पाहिजे का? पाहिजे पण आत्मविश्वास। तर तुम्हाला असं वाटतं आपण यशस्वी होण्यासाठी पाहिजे? आत्मविश्वास नसणं आणि आत्मविश्वास असणं, तर आत्मविश्वास नसणं इज अ प्रॉब्लेम। व्हाय इट इज अ प्रॉब्लेम? तुम्ही असा विचार केला आहे का कधी? तर त्याच्यासाठी ना पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की आपण कोण आहोत। आपण कोण आहोत? हु आर यू? आय एम अ स्टुडंट। ओके, अजून? आय एम अ प्लेयर बास्केटबॉल। ओके, हु आर यू? एक माणूस। म्हणजे? ह्युमन बीइंग। व्हेरी गुड, फार छान, फार छान। ताईने काय उत्तर दिलं? की मी एक माणूस आहे, ह्युमन बीइंग। कशावरून? आपण एक बुद्धिमान प्राणी आहे सर। ओके, काय आत्मविश्वास आहे ती सांगते, आपण सगळे बुद्धिवान प्राणी आहेत। ठीक आहे, फार छान। मला सांगा, माणूस आणि प्राण्यामध्ये काय फरक आहे? ते उत्तर दिलं की पैठण्या वगैरे देतात असा काहीतरी कार्यक्रम आहे मी असं ऐकलंय। मी काहीच देणार नाही, मी घेणार। आपण बोलू शकतो? प्राणी बोलतात, त्यांचं बोलणं आपल्याला समजत नाही, आपला प्रॉब्लेम आहे ना। काय फरक प्राणी आणि माणसात, कोण सांगेल? ब्रेन। व्हेरी गुड, फार छान। तुझं नाव? वैष्णवीने मस्त उत्तर दिलंय, स्पेसिफिक। फरक ब्रेनचा आहे। ब्रेन समज म्हणजे मेंदू वडा। ते हॉटेलवर जेव्हा मेंदू वडा वाचतो ना, माझ्या मेंदूत अशा झिणझिण्या येतात। गॉट इट? तर प्राण्यांना ब्रेन डेव्हलप नसतो, असतो बरं का? डेव्हलप नसतो, आपल्याला डेव्हलप्ड ब्रेन मिळाला आहे। त्यामुळे मग काय डिफरन्स झाला आहे नेमका प्राण्यांच्या जीवनात आणि आपल्या जीवनात? कोण सांगेल? या, हां, बरोबर, इनोव्हेशन्स। हां, व्हेरी गुड, एक्सलंट, इनोव्हेशन। मी जरा सोपं उत्तर देतो, चालेल ना? आपल्याला जास्त चांगला विचार करण्याची क्षमता मिळाली आहे जी प्राण्यांना नाही आहे, आणि त्या ब्रेनमुळे आणि त्या विशेष क्षमतेमुळे बघा काय काय होतं। तुम्ही अशी एखादी मांजर बघितली आहे का की जी अशी बसली आहे म्याव आणि स्वप्न बघते? असं बघितलं कधी तुम्ही? म्हणजे मांजरीने स्वप्न बघितलं की एक दिवस मी युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सला जाणार आणि पी जी करणार। असं काही पाहिलंय तुम्ही? हॅव यू हर्ड? नो। म्हणजे आपण स्वप्न बघू शकतो, ते स्वप्न बघू शकत नाही। आपण इनोव्हेशन करू शकतो, ते इनोव्हेशन नाही करू शकत। आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत। बेसिक प्रॉब्लेम फक्त ते सॉल्व्ह करू शकतात पोटा पाण्याचा, दॅट्स इट। बरोबर आहे ना? आपण जास्त चांगला विचार करू शकतो, एक जबरदस्त पॉवर आपल्याला मिळाली आहे ती सांगतोय आज तुम्हाला मी, ठीक आहे? ती अशी आहे, बघा, ती प्राण्यात नाही आहे, ती अशी आहे, माणूस विचार करू शकतो आणि जो विचार केलाय तो प्रत्यक्षात आणण्यासाठीची सगळी ताकद, स्किल्स आणि पोटेन्शियल हे माणसात असतात। वी आर सुपर, आपण फार जबरदस्त आहोत। प्रॉब्लेम आहे हे आपल्याला माहीत नाही। या विश्वाच्या निर्मितीपासूनच्या याच्यातले सगळ्यात पॉवरफुल क्रिएचर वी ह्युमन। सी, आपण विचार करतो आणि तसंच्या तसं घडू शकतं। असं झालंय तुमच्या आयुष्यात बऱ्याच वेळा? काही वेळा नाही झालंय, काही वेळा झालंय, नाही झालं त्याला कारण वेगळे आहेत, पण झालं याच्याकरता कारण ती ताकद तुम्ही वापरली जी बऱ्याच वेळा आपण नाही वापरत।
तुम्हाला लक्षात येत आहे? मी ठरवलं की मी कोल्हापूर जायचं तर मी पोचतो. कॅन यू इमॅजिन? हे रुटीन असल्यामुळे आपल्याला विशेष वाटत नाही, पण हे आहे, ही ताकद आपल्यात आहे. तुम्ही जे ठरवाल तेच तुम्ही बनाल. व्हॉट एव्हर यू थिंक ऑर ड्रीम दॅट यू विल बिकम. याचा अर्थ असा आहे की हे पोटेन्शियल फक्त तुमच्यात आहे, उंदरांमध्ये नाही आहे, पालीत नाही आहे, हत्तीत पण नाही आहे, वाघात पण नाही आहे, कोणातच नाही आहे. वाघात म्हणजे मला असं म्हणायचं आहे की टायगर, ठीक आहे, तुम्ही वेगळा अर्थ घ्याल नाही तर त्याचा. तर मुद्दा असा आहे, वी आर ह्युमन बीइंग्स, ज्याच्यात ऑलरेडी हे टाकलंय, सगळं दिलंय, ठीक आहे. उदाहरणार्थ हे बघा, हा मोबाईल आहे तुमच्या सगळ्यांकडे, घरात कोण कोण राहतं? आई वडील भाऊ बहीण मोबाईल, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये 100 प्रकारचे ॲप आहेत, 100 प्रकारचे फंक्शन्स आहेत. आता माझ्यासारख्याला ते माहिती पण नाही की काय काय आहेत. हा एक कॅटेगरी झाली, ओके. दुसरी कॅटेगरी आहे माहिती आहे पण वापरत नाही, आणि तिसरी कॅटेगरी आहे माहिती पण आहे आणि वापरतं पण. गॉट इट? सगळ्यात जास्त फायदे कोणाला मिळतील? हा, म्हणजे चांगल्या कामासाठी वापरलं तर ज्यांना माहिती आहे आणि जे वापरतात. पण मला माहितीच नाही, ओके, तर प्रॉब्लेम याचा आहे का माझा आहे? कोणाचा आहे जरा मोठ्याने? हा, माझा आहे, प्रॉब्लेम याचा नाही आहे. गॉट इट? तसा प्रॉब्लेम इज नॉट ऑफ युअर ब्रेन. प्रॉब्लेम हा तुमच्या माणूस असण्याचा नाही आहे, प्रॉब्लेम आहे तुमच्या ते न वापरण्याचा. आणि कित्येकांना तर हेच माहीत नाही की माझ्याकडे हे आहे जे आपल्याला ओंकार सांगत होता, जे आपल्याला लोंढे साहेब सांगत होते, की एका विशिष्ट वेळी आपल्याला जाणवतं, रिअलाइज होतं, आय कॅन डू एनिथिंग. तुमच्या टी शर्टवर वाक्य असतात, नथिंग इज इम्पॉसिबल, ते काय सहज थोडी लिहिलं आहे. कोणाला तरी वाटलं छान वाटतंय असं नाही आहे, इट इज फॅक्ट. समजतंय? फॅक्ट समजतं? तुम्ही काही पण करू शकतात, काहीही करू शकतात तुम्ही. ह्यासाठी काय लागेल? हे करू शकतो आधी हे समजलं पाहिजे आपल्याला. का? कारण ब्रेन आहे ना आपल्याला. आणि पुन्हा इकडे बघ माझ्याकडे काय अवयव दिलेत आपल्याला भारी. प्रत्येकाचं विशेष काम आहे. ह्या बोटाचं विशेष काम, या बोटाचं विशेष काम, या बोटाचं विशेष काम, याचं काम वेगळं, याचं काम वेगळं, याचं फंक्शनिंग वेगळं. म्हणजे तुमचे जे विचार आहेत, जे करण्याची इच्छा आहेत, थॉट्स, ते ॲक्शनमध्ये आणण्यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स दिल्या आहेत. वा, क्या बात आहे ना. हे फक्त आपल्यामध्ये आहे. आणि हे आहे असं जर तुम्हाला समजलं, आता व्यवस्थित मी सांगतोय ते, ठीक आहे. आणि हे असंच होतं, तुम्हाला 1,00,000 अशा गोष्टी ऑलरेडी माहिती आहे, तुम्हाला पण अनुभव आहे. एकदा जर तुम्ही ठरवलं हे करायचंच आहे, समजा तुम्हाला सांगितलं की नाही जायचं मैत्रिणींबरोबर शनिवारी रविवारी, आणि जर तुला जायचं असेल तर तू काय करते? जाणार म्हणजे जाणार. मग आपल्या ब्रेनचे वेगवेगळे पार्ट आपण वापरायला सुरुवात करतो, की आईला कोणाकडून सांगितलं, म्हणजे च्या आईला आईला कोणाकडून सांगितलं तर फरक पडेल. कोणती नस दाबली की हो येईल, हे सगळं आपण वापरायला लागतो. सो मॅटर इज नॉट अ पोटेन्शियल. पोटेन्शियलचा कोणातच प्रॉब्लेम नाही आहे, कोणातच नाही. मुळात हे माझ्याकडे आहे, हे मी वापरू शकतो आणि हे मी करू शकतो, हे बेसिकच मला दिलं आहे. म्हणजे काय म्हणतात आपल्या भाषेत, इनबिल्ट सॉफ्टवेअर आहे. गॉट इट? तुम्हाला डाउनलोड पण नाही करायचं जास्त, इनबिल्ट सॉफ्टवेअर दिलं आहे. तुम्हाला फक्त कमांड द्यायची आहे. कमांड समज एक चांगलं आहे, ते कमांडशिवाय काम नाही करत. म्हणजे ते ऑटोमेटेड काम केलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. आता हे इतकी जबरदस्त ताकद, बरं हे तुझ्यात माझ्यात सगळ्यात आहे. तुम्हाला काय वाटतं? हे लोक लय विशेष आहेत. आता मी हे जॅकेट बिकेट घातलं म्हणून तुम्हाला अजून विशेष वाटत असेल, मी काढून टाकतो, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. देर इज नो स्पेशल पर्सनॅलिटी.
आपल्याला सगळ्यांना सेम गोष्टी दिलेल्या आहे, सेम, नो डिफरन्स. मॅटर इज ऑफ ओनली यूज. तुम्ही उपयोग करतात की नाही करत आणि कसा करतात, तुम्ही विचार कसा करतात आणि तुम्ही विचार कसा नाही करत, बस इतकाच फरक आहे. दॅट्स इट. आणि हे असं असल्यामुळे आपल्यात आत्मविश्वास पाहिजे. इट्स व्हेरी नॅचरल. नॅचरल समजतं म्हणजे काय? आत्मविश्वास पाहिजेच का? एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत, सगळ्या. म्हणून आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर. म्हणजे ते काय मी सांगेल म्हणून तू कर असं नाही आहे, हे सत्य, इट्स अ ट्रुथ. तुम्ही जसा विचार कराल तसंच तुम्ही बना. ते घडणार म्हणजे घडणार. त्याच्यामध्ये एक 5-7 रूल्स आहेत, ते मी सांगतो. पण इट इज बाउंड टू हॅपन इफ यू विश. म्हणून विश्वास पाहिजे, स्वतःवर मजबूत विश्वास पाहिजे. तुम्हाला लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे? ओके, तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही हा तुमच्या सिस्टीमचा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे हा हार्डवेअरचा प्रॉब्लेम नाही, हा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. गॉट इट? आणि म्हणून आजपासून तुम्ही काही करायला हो म्हणायचं पहिल्यांदा. हो म्हणजे काय? तू करू शकतेस का? करू शकते ना मी. केलं तर होऊ शकतं. तुला जापनीज येतं? नाही. जॅपनीज तिला येत नाही. मी जॅपनीज, मला जॅपनीज येऊ शकत नाही असं नाही आहे. मी जॅपनीज आता मला येत नाही, पण मी जर ठरवलं तर मी जॅपनीज शिकू शकते आणि बोलू शकते. का? कारण सिस्टीम जी आहे ना आपली, ती एक्सेप्ट करतं आणि तेच प्रोड्यूस करतं. मग तुम्ही जॅपनीज टाका, कोल्हापुरी टाका, फलाना टाका, ढिमका टाका, तुम्ही जे टाकणार तेच बाहेर पडणार, आउटपुट तेच येणार. तुम्ही जर म्हटलं ना मला शक्य नाही आहे, तर आतून आवाज काय येतात माहिती आहे? बरोबर आहे, राईट. तुम्ही जर म्हटलं मला शक्य आहे, तर आतून काय आवाज येतो माहिती आहे? राईट. ब्रेनचं काही म्हणणं नाही आहे. तुम्ही ब्रेनला कमांड काय देतात, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही हो म्हटलं तर हो आहे, आणि तुम्ही नाही म्हटलं तर नाही आहे, दॅट्स इट. ब्रेनला अक्कल नाही आहे, ती अक्कल तुमच्या विचारांमध्ये, जी तुम्ही कमांडच्या रूपात देतात. तुम्ही आज सकाळी स्वतःला सांगितलं की इकडे जायचं आहे आपल्याला, ते तिकडे झालं की त्याने ॲक्शन सुरू केलं सगळ्या. तुम्ही जर ठरवलं तर नाही जायचं, मग नो ॲक्शन. सो हु इज द ओनर? यू. आणि म्हणून अध्यात्मात म्हटलंय, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सगळं तुझ्या हातात आहे. तू जसं ठरवशील ना तसंच सगळं होणार आहे. तू ठराव काय करायचं ते. मी पण नाही विचारणार तुम्हाला काय करायचं. मला अनेक लोक सांगतात, तुम्ही सांगा सर काय चांगलं होईल केलं तर. मी कसं सांगणार? पण जीवन तुझं आहे, जगायचं तुला आहे, करायचं तुला आहे, पुढे ते उपभोगायचं तुला आहे. तुला ठरवायला लागेल, त्या ठरवण्यासाठीची तुझी क्षमता वापरण्यासाठी तुला प्रयत्न करायला लागतील. थोडा त्रास होतो, आता त्रासाशिवाय कसं होणार? गॉट इट? सो असा स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, तर तुम्ही हे करू शकतात. हेच नाही, सगळं करू शकतात. माझी एक विद्यार्थिनी आहे, तिचं नाव परिधी वर्मा आहे, आणि ती कम्प्लीट ब्लाइंड आहे, राजस्थानची आहे, आणि ती आता इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जॉईन झाली आहे. एनिथिंग, हे एक नाही, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. मस्त मांडलं त्यांनी सगळ्यांनी, एकदम वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. देर इज नो रूल. आपण ना प्रत्येकाला रूलमध्ये पकडतो. आपला आत्ताचा रूल आहे, इंजिनिअरिंग केलं की लवकर UPSC होतं. देर इज नो रूल, नाहीतर मग आयोगाने इंजिनियरच घेतले असते ना सगळे. सगळे COEP चे, IIT चे टॉपर घेऊन टाकले असते. डोक्याला ताण कशाला एवढ्या परीक्षेचा? सो देर इज नो रूल. दे आर इंटरेस्टेड इन यू, युअर पर्सनॅलिटी, नॉट इन युअर डिग्री. तसं म्हटलंय की एनी डिग्री, दॅट्स इट. गॉट इट? तुमच्यापैकी किती जण MPSC परीक्षा करतायत आत्ता तयारी? हात वर करा. हाफ करताय का पूर्ण करताय परीक्षेची तयारी? पूर्ण करतायत ना? मग पूर्ण हात वर करायचा असा, पूर्ण असा. ज्यांचा हात पूर्ण असा होईल ते पास होण्याची शक्यता आहे. बाकीचे तर कॉम्पिटिशनमध्येच नाही आहे.
ओके एमपीएससी. बरं, यूपीएससीची तयारी कोण कोण करत आहे? ओके गुड वन, वा छान. यांनी खूप छान सांगितलंच आहे, मी त्याला धरून थोडं पुढे फक्त सांगतोय किंवा सोबतीने सांगतोय. देर आर 3-4 रूल्स, ते पक्के लक्षात ठेवा, ठीक आहे. फर्स्ट रूल, तुम्हाला कोणीही आग्रह करायला आलेलं नाही. या ना ताई यूपीएससी करा, तुमची आम्ही किती वाट बघतोय असलं कोणालाच वाटत नाही. आधीच्या मुख्यमंत्र्यांनाही नाही आणि आताच्याही मुख्यमंत्र्यांना नाही, त्यांना वाटून उपयोग नाही, कारण तेच होतं जे दादांना वाटतं. लक्षात आलं मी काय बोलतो? नाही आलं तर बरं आहे, ठीक आहे. तर मुद्दा असा आहे, बाय चॉईस या, आणि त्या बाय चॉईसला अर्थ असा आहे बेटा, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. एक 16 लाख मुलांशी बोललोय मी आतापर्यंत, त्याच्यातून थोडं तुम्हाला सांगतो. फर्स्ट थिंग, तुमच्या वरच्या मजल्याचा वापर करा. तुमचं लाईफ तुम्ही चूज करतायत, तुम्ही ड्रेस नाही विकत घेते, तुम्ही तुमचं करिअर ठरवतायत. गॉट इट? तर डोक्याचा वापर पूर्ण करा. आणि आपल्याला डोकं आहे, मी आधीच सांगितलंय, ते कशासाठी दिलंय? वापरण्यासाठी दिलंय, ठीक आहे. मोबाईल घेता येतो की नाही आपल्याला? ड्रेस घेताना काय काय करतो आपण? माय गॉड, 3 तास, 3 शॉप्स आणि जवळपास 100 ऑप्शन्स, लॉट ऑफ ऑप्शन्स, सगळं बघतो. तो जर म्हटला ना की अरे हे नाही हे महाग आहे, त्याला आपण काय सांगतो? ओय कोणाला सांगतोय, दाखव. आपल्यालाही माहिती घेणार नाही आपण ते, पण पाहू तर खरं. गॉट इट? कमीत कमी 25 करिअरची माहिती घेतली पाहिजे, ऑर कॉम्पिटिटिव्हमध्ये असाल तर कमीत कमी 25 एक्झामची माहिती घेतली पाहिजे. ओके, ओंकारची बहीण आली आहे, ती एअरफोर्सची तयारी करत होती, करते आहे, आता यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची पण करते. खूप अपॉर्च्युनिटीज आहे, आपल्याला माहितीच नाही. का माहिती नाही? आपण वापरत नाही ना. नवीन आलेला कुठलाही मोबाईल कसा फटक्यात समजतो आपल्याला? नवीन आलेलं क्रीम कसं फटक्यात समजतं? कारण आपण तिकडे वापरतो. म्हणून पहिली गोष्ट बेटा, खूप काळजीपूर्वक निवड करा. कशी करायची? मी तुम्हाला कधीतरी नंतर, किंवा यूट्यूबवर दीपस्तंभ फाउंडेशन टाका, तुम्हाला हे व्हिडिओ सापडतील, ठीक आहे. सगळे करिअर कसं निवडायचं वगैरे वगैरे. सेकंड थिंग, दुर्दम्य इच्छा शक्ती असेल तरच या. व्हॉट डज इट मीन? दोन प्रकारच्या इच्छा असतात, इच्छा असणं आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणं. इच्छा असण्याचा अर्थ असा आहे की माझी इच्छा आहे, झालं तर छान आहे, नाही झालं तरी काही हरकत नाही, म्हणजे मी दुसरं पण आत्ताच करेन असं मला मनापासून फार नाही वाटत, पण ठीक आहे मी करून घेईल, याला म्हणतात इच्छा असणे. आणि इच्छा तर काही होते ना आपली, इच्छेला काय लॉजिक नाही आहे. पण दुर्दम्य इच्छाशक्तीचा अर्थ काय माहिती आहे? हे करायचं आहे, करायचंच आहे आणि मी करणार आहे. That's it. क्लॅरिटी आहे, करायचंच आहे, मी करणारच आहे, क्लिअर एकदम. मला तुम्ही कोणत्याही अँगलने क्वेश्चन करा. दुर्दम्य इच्छाशक्तीचा माणूस असा ओळखला जातो, माहिती आहे, त्याचा प्रत्येक बोलण्यातला शब्द ओळखला जातो. एक दुर्दम्य इच्छा पाहिजे. कोणी सांगितलं म्हणून करू नका, भाषण ऐकून करू नका, मी सांगितलं म्हणून करू नका, काहीच करू नका. तुम्हाला मनापासून जळी स्थळी काष्टी तेच दिसतंय, मला एक क्लॅरिटी आहे, मला एक करायचंच आहे, मी करणार आहे, मला सगळं माहिती आहे याच्यात काय काय करायला लागणार आहे, मी कुठे तेही माहिती आहे, कुठे जायचं तेही माहिती आहे, मला हे करायचं आहे, दॅट्स इट. याला म्हणतात दुर्दम्य इच्छाशक्ती. दुसरं आहे ज्याच्यावर आपण बोललो, आत्मविश्वास. आता आपला प्रॉब्लेम काय आहे बेसिकली इंडियन्सचा, आपल्या भारतीय लोकांचा? मला यूपीएससी करायचं आहे, मला आयएएस व्हायचं आहे, प्रॉब्लेम आता पुढच्या वाक्यात आहे. पण आला की प्रॉब्लेम सुरू होतो. पण होईल का? माझ्याकडून होईल का? मी क्वालिफाय होईल का? मी क्वालिफाय नाही झालं तर काय होईल? आणि माझ्यासारख्यांनी अनेकांनी ते दिलं आहे, ते पण नाही झाले तर मी कुठे होईल? मग असंख्य पण आहेत, पण आले की कार्यक्रम संपला. तुमच्या लक्षात येत आहे? म्हणून आत्मविश्वास. मी माणूस आहे यार, मी ठरवलं तर करू शकते, दॅट्स इट, मला एवढंच माहिती आहे आणि मी करणार आहे. ते होणार की नाही तो वेगळा विषय, तो आपण शेवटी करणार आहे. मी करणार आहे, मी करू शकते,
दॅट्स इट. मी करू शकते, आत्ता मी नाही करू शकत आहे, मला तेवढा अभ्यास नाही झाला, पण मी ठरवलं मी करू शकते कारण मी माणूस आहे. हे एकदम महत्त्वाचं सेंटेन्स आहे कारण आपल्याला ती सिस्टीम दिली आहे. गॉट इट? तिसरी गोष्ट एक कायम लक्षात ठेवा, तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष पाहिजेत आणि रोज एक किमान 8-1 तास अभ्यास करण्याची इच्छा नाही, पूर्ण मनाची तयारी पाहिजे. नुसतं हो म्हणणं वेगळं, आपण होच म्हणतो. कोणताही रिझल्ट लागला ना आणि कमी असले तर आपण काय म्हणतो, बस या वर्षी तर मी काय नाही करत पुढचा महिनाभर. ओके, मला 2-3 वर्ष द्यायचे आणि मला रोज 8 तास अभ्यास करायचा आहे, या डेडिकेशनने करायचा आहे. वडील गेल्यानंतर आईला सर्वात जास्त गरज असते, मी मला माहिती आहे काय ते, वी हॅव सेम स्टोरी. पण तो 2 वेळा येणार आणि 2 दिवस येणार. तुम्हाला त्याग करायचे आहेत आणि कष्ट करायचे आहेत सातत्याने 2-3 वर्ष करायचे आहेत. आहे तयारी तरच यायचं, अदरवाईज आपल्याला कोणीच बोलवायला आलेलं नाही. ओके, हा रूल समजला? चौथा रूल, लोकांचा असा आरोप आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फार कमी जागा असतात, फार जास्त लोक असतात आणि याच्यात पास होणाऱ्यांची संख्या 1-2% असते. ठीक आहे, याला काय अर्थ आहे? मग मी तेच म्हणतोय ना, नको येऊ ना. बरोबर आहे तुझं, नको येऊस. स्पर्धेत भाग घ्यायचा आहे तुम्हाला, गेम मध्ये भाग घ्यायचा आहे, यू हॅव टू फॉलो रूल्स ऑफ दॅट गेम. यस नो? मोठा आवाज. हा, तुम्हाला रूल मान्य नाही, देन व्हॉट इज द ऑप्शन? क्विट. क्विट, हा, क्विट, डोंट प्ले. ज्यांना मान्य आहे ते खेळतील. या स्पर्धेचे नियम आहे आणि स्पर्धेचाच मुळात नियम आहे, इट इज टफ. नाहीतर तुमच्या शाळा कॉलेजसाठी परीक्षा घेतली असती ना, तिकडे पासच होतात सगळे. एखादा नाही गेला ना परीक्षेला तर त्याला घरी बोलवायला येतात, अरे बाबा काहीतरी ली, आम्ही आहोत ना पास करायला. दॅट इज एक्झाम अँड दिस इज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. त्याचा अर्थच काय? लाख लोक परीक्षा देतील, 1000 पदं भरले जातील, असंच आहे ना ते. तर म्हणून ती स्पर्धा आहे. मग ते मान्य तुम्हाला तर या, नाही तर येऊ नका. कमजोर दिल वालों का ये काम नहीं है. मला लय आवश्यकता आहे, माझ्या वडिलांची परिस्थिती फार खराब आहे, मी 1 वर्षात पास नाही झाली ना सर. मी म्हणतो तू यूज नको इकडे. अपना काम ही नहीं है ये. देखो भाई, प्रॉब्लेम हर एक के जिंदगी में होते है. ठीक है, त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द असेल तरच आयुष्यात काहीतरी करायला घ्या मोठं, नाही तर सर्वसाधारण जगा ना यार, काय प्रॉब्लेम आहे? इट इज युअर चॉईस. आम्ही चॉईस घेतलाय, जेवढ्या अडचणी येतील त्याच्यावर मात करून, पण जिथे जायचं तिथे जाणारच आहे. दॅट्स इट, इट्स अ चॉईस. इकडे कॉम्पिटिशन आहे, एकदम स्टीप कॉम्पिटिशन आहे. अरे तेव्हाच मजा येते, माहिती आहे? तुम्ही पन्हाळा असा जेव्हा पायी पायी चढून जाणार ना पूर्ण, खूप थकून भागून, आणि तुम्ही जेव्हा वर पोचाल ना, ते वर पोचल्यानंतर जेव्हा ती हवा येते अशी छान आणि असा घाम आलेला असतो, तर ते वर पोचल्यावर कसं वाटतं? तर ते पोचल्यावरच समजतं. ते यांना विचारा, दोघांना, तिघांना, वर पोचल्यावर कसं वाटतं? गॉट इट? मग तो जर स्ट्रगलच नसला तर कशाला भारी वाटेल वर जाऊन? तुम्ही घरून इथे आलात, भारी वाटतंय का तुम्हाला? काय भारी वाटणार आहे, घरून उठले इकडे आले ती गाडीवर. सो व्हॉट इज द रूल? हे टफ आहे पण इम्पॉसिबल नाही आहे. पण टफ आहे, नक्कीच आहे. पण लक्ष द्या, मी एकच मुद्दा घेणार आहे आज. हा, ते कितीही टफ असलं तर तुमच्यात पोटेन्शियल असं आहे, म्हणजे ह्युमन बिईंग जेवढे बसले तिथे त्यांच्याबद्दल बोलतोय. ठीक आहे, ह्युमन बिईंगमध्ये पोटेन्शियल असं आहे की तो कोणत्याही टफेस्ट गोष्टीवर मात करू शकतो. इतकी पॉवर बॉस दिलेली आहे. कोणामध्ये? आपल्यामध्ये नाही, मानवामध्ये. आणि तू कोण आहे? मानव. दॅट्स इट. 5वी गोष्ट सांगतो आणि मग मी प्रश्न उत्तर घेतो.
पाचवा मुद्दा असा आहे कॉम्पिटिटिव्हचा, आधीच फंडा क्लिअर पाहिजे देताना आणि देण्याच्या आधी, की मी तर पास होणार, मी पास होण्यासाठी जे जे करायला लागणार ना ते मी करणार, मला काही येत नसेल चार विषयांचं पण मी ते चार विषय शिकणार. का शिकणार? कारण मला ते मिळवायचं आहे ना, त्याच्याकरता मी ते करेल, सगळं करेल, अँड आय विल गिव्ह माय बेस्ट, आणि मी त्याच्यातून निश्चित क्वालिफाय होणार. मात्र ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, देर इज वन पॉसिबिलिटी की तुम्ही क्वालिफाय नाही होणार, ही तयारी ठेवा. राम जे सांगत होता ना, ते आधीपासून पास होत आल्यानंतर काय होतं, आपल्याला सगळं सवयच नसते ना, आपण सगळे हुशारच असतो, फेल्युअरची सवयच नसते. पण इथे तुम्ही फेल होऊ शकणार आहे, विच इज नॅचरल, कारण तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो फक्त तुमच्यावर नाही अवलंबून, तो कॉम्पेरेटिव्ह परफॉर्मन्स आहे ना. मी माझं करेल रे, याने किती करावं हे मी थोडी ठरवणार आहे ना, तर माझ्यापेक्षा याने जर काकणभर जास्त केलं तर तो पुढे जाणार आहे, आणि आय शुड रिस्पेक्ट इट. ओके, आय एक्सेप्ट, मी एक पॉइंटने कमी पडलोय, आय विल फाईट वन्स अगेन. ह्याची तयारी ठेवा, म्हणजे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, फलाना ढेमका हे काही येत नाही. इट्स फॅक्ट, होईल नाही होणार, आणि या दोघांना माझ्याकडे एक्सेप्टन्स आहे, नो इश्यू, इट हॅपन्स. आणि त्याच्या पुढचा एक्सेप्टन्स पाहिजे, मी हे दोन चार वर्ष करणार, कदाचित पंचवार्षिक होणार, आणि इतकं करूनही कदाचित मी क्वालिफाय नाही होणार, याची पण माझी तयारी आहे. येस, कॉम्पिटिशन आहे ना यार, तुम्ही ऑलिम्पिकला समजा खेळायला गेले, ठीक आहे, म्हणजे जिंकणारच का जेवढे गेले तेवढे? ना, तिकडे तीनच लोकांना ते उभं करतात. असं तुम्ही म्हणाल ना, ना असं कसं, मी इतकी मेहनत घेतली, अरे नाही ना, पण ते तीनच देतात ना. गॉट इट? सो मी दोन पाच वर्ष करीन, त्याच्यानंतर नाही झालं एक्सेप्टेड. आणि केव्हा थांबतो माणूस माहिती आहे का? न करायला, न द्यायला अटेम, जेव्हा त्याला बोर व्हायला लागतं. बोरिंग समजतं यार, एक पुस्तक सहा वेळा कसं काय वाचणार ना, मग काही काही ना सात वेळा वाचायला आवडतं, दॅट इज देअर इश्यू. तुम्हाला चार वर्षांनी वाटलं ए आता बस झालं आहे, आता मला नाही उघडायचं दत्त सुंदरम, समजतं आहे, ठीक आहे, थांबा ना तुम्ही, कोण नाही म्हणते. ओके, मी माझे प्रयत्न केले, नो इश्यू, आय एम हॅपी, कारण यू आर नॉट झिरो. आय नो यू आर नॉट हिरो इन दॅट सेन्स, बट यू आर नॉट झिरो. तुम्ही या चार वर्षात बेटा लक्ष द्या, तुम्ही इतके डेव्हलप होतात. अरे मला पहिल्यांदा हे सांगा तुम्ही, यार हे चार वर्ष जे अभ्यास करतात ते आयुष्यात पहिल्यांदा अभ्यास करतात. तू सांग रे, काय कॉलेजला अभ्यास करावा लागतो असं फार? सगळे एक महिन्यावर पास होतात मला माहिती आहे, सगळे आय आय टी वाले पण, बीई वाले पण, बी ए वाले आम्ही तर वी हॅव लायसन्स, समजतं. सो नो इश्यू, मी माझे चार वर्ष आधी तर मेहनत करायला शिकलो यार, जे पंधरा वर्षात शिकलो नव्हतो. एक दुसरं, मी केवढं नॉलेज घेतलं, ओरो बाप, कोण इथे तीन वर्षापासून अभ्यास करते? दोन तीन वर्षापासून कोण आहे? कोणीच नाही का? हा, या एक दोन तीन चार, किती गोष्टी समजायला लागतात. आधी आपल्याला समजायचंच नाही पाऊस का पडतो, चंद्र कुठून येतो, कुठे जातो, ते दहावीपर्यंत झालं ते आपल्यालाही नाही समजलं कधी, पण सगळं जग समजायला लागतं. फॉरेन ट्रेड काय असतो, फलाना काय असतो, कशा प्रकारे सरकार चालतं, सगळं समजायला लागतं. यू कम विथ नॉलेज. दुसरं, हॅबिट ऑफ हार्डवर्क, ठीक आहे. तिसरं, सगळ्यात महत्त्वाची आयुष्यात काय गोष्ट शिकवते माहिती आहे? स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा तुम्हाला मजबूत करते, मजबूत, रट्टे कट्टे पाडून असे दोन चार कानाखानी दिलेले असतात, घरच्यांनी नाही, रिझल्टने, ठीक आहे. आणि असा फाटकन दिल्यानंतर पडल्यावर पुन्हा तो उभा राहतो, पुन्हा करतो, पुन्हा फाटकन बसतो, पुन्हा उभा राहतो, पुन्हा करतो. याच्याने काय होतं बेटा माहिती आहे? तुम्ही मजबूत होतात, तुमचे इकडचे मसल्स मजबूत होतात. तुम्ही जर खूप वजन व्यवस्थित उचललं खूप वेळा दोन वर्ष, तर काय होणार? इकडे हे मजबूत होणार ना. तसं जेव्हा तुम्ही मेंटली हे सगळे प्रेशर्स, हे सगळे चॅलेंजेस, हे सगळं करतात, त्यावेळेस तुम्ही इकडे मजबूत होतात. गॉट इट? नॉलेज आलं, हॅबिट्स चांगल्या झाल्या,
त्याच्यानंतर एक्सपिरियन्स आले, मसल्स मजबूत झाले. आता मला सांगा, असा माणूस कोणत्याही क्षेत्रात गेला आणि तो जर खरंच त्याला या पोटेन्शियल त्याचे माहिती असले, ही विल रॉक, शी विल रॉक लाईक एनिथिंग. सो डोंट वरी अबाउट इट. कारण आपल्याकडे पहिला प्रश्न, मग माझे 4 वर्ष वाया गेले. अरबांग्या, ते 15 वर्ष वाया गेले त्याचं काय पाहतीच्या. समजतंय, वाया काहीच जात नाही बेटा. ओके, ही मेंटॅलिटी जर तुम्ही क्लिअर करून घेतली आधी, तुम्ही कोणीही अभ्यास करणाऱ्यांना विचारा, अभ्यास करताना 2-4 वर्ष रोज एकच गोष्टीचं टेन्शन असतं, माझं होणार की नाही. समजतं, मी सांगितलेला फंडा वापरला तर हे टेन्शनच निघून जाणार तुमचं, फिनिश होणार आहेच. नाही झालं तर मला काय नाही, मी अजून काहीतरी करणारच आहे. दॅट इज कॉल्ड ही सो ही टोल्ड अबाउट प्लॅन बी. ठीक आहे, बी सी डी लाईफ आहे यार. ते काय असं गणित आहे का, हे आणि हे असं झालं. आपल्या फॅमिलीजने ते गणितात मांडलंय. शिक्षण झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, लग्न झालं पाहिजे, घर झालं पाहिजे, मुलं झाले पाहिजे, मुलगा एक मुलगी असं झालं पाहिजे, उत्तम पैसे मिळाले पाहिजे. असं झालं की आपण म्हणतो किती छान आहे ना त्यांचं, कसं सेटल झालं लाईफ. या जगात कोणाचं लाईफ सेटल होत नाही. तुम्ही सूत्रात बांधायला गेलं की तुम्ही प्रॉब्लेममध्ये येणार. लाईफ किती वेगवेगळं आहे आपलं, प्रत्येकाचं वेगळं आहे. सो बी रेडी फॉर इट. हे काही नियम मी तुम्हाला सांगतोय, लक्षात येते ना, उपयोगी आहेत. 6वा नियम, बी प्रोफेशनल. बिलकुल अति भावनिक आणि अति साधं वगैरे असं काहीच करू नका. ही स्पर्धा आहे, लोक तुमच्या छातडावर पाय ठेवून, डोक्यावर पाय ठेवून पुढे जातील. ओके, सो बी प्रोफेशनल वाईल प्रिपेरिंग. प्रोफेशनलचा अर्थ आहे बेस्ट क्वालिटीचं मटेरियल, बेस्ट क्वालिटीचं गायडन्स, बेस्ट क्वालिटीचा अप्रोच, बेस्ट क्वालिटीचे इनपुट्स. हे सगळं प्रोफेशनली बेस्ट केलं की आउटपुट काय येणार. आणि विद्या प्रबोधिनीच्या सुरुवातीचा हाच विचार आहे की ही मानसिकता, हे वातावरण, हे गायडन्स, ही सिस्टीम इथे उभारली गेली पाहिजे. सो बी प्रोफेशनल. काही काही लोक काय म्हणतात, खूप छान सरांनी सांगितलं राजू, नाही मी ना, मी माझा अभ्यास करणार आहे. अरे बाबा, अभ्यास आपला आपल्यालाच करायला लागतो. पण कसा करायचा, अप्रोच कसा पाहिजे, त्याचे टेक्निक्स काय. पुन्हा ती स्पर्धा आहे ना, एक मार्कासाठी जरी तुम्हाला काहीतरी मिळत असलं कुठे, गो देअर, मीट दॅट पर्सन, रिक्वेस्ट दॅट पर्सन, मी माझं कर. मग कर GTH. याचा अर्थ असा आहे की प्रोफेशनल वागा स्वतःशी पण आणि लोकांशी पण. तुमचा मित्र 2005-15 झाला, कशाला त्याचे पुस्तकं वापरताय, येडेबिडे झाले का. त्याच्यानंतर 4 एडिशन बदलल्या. बी प्रोफेशनल, घ्या विकत, पैसे खर्च करा. हॅलो, या हॉलमध्ये कोणीच गरीब बसलं नाही मला माहिती आहे. हा भागच मुळात गरिबीचा नाही आहे फार, म्हणजे इतकं तर आपल्याकडे आहे की आपण काहीतरी करू शकतो. नोकरी लावून द्यायला 10-10, 20-20 लाख भरू शकतो आपण. किती लोक येत असतील विचारायला. राजकारण्यांना हेच कामं होते मागच्या अनेक वर्ष, माहिती का तुम्हाला. आता बदलत आहे. सो बी प्रोफेशनल, गॉट इट. प्रॉपर गायडन्स घ्या. अभ्यास आपल्यालाच करायचा यार, बट कसा. मी एक अभ्यास मित्र नावाचं पुस्तक काढलंय, एक करिअर मित्र आहे, मी आणलेलं नाही आज, पण तुम्ही मागवा ते. तुम्ही दीपस्तंभ फाउंडेशनवर जा, तुम्हाला ते मागवता पण येईल कदाचित. घ्या, मदत घ्या, माणसांची मदत घ्या. बी अलर्ट, एक मुद्दा होता, बी अलर्ट. काय चाललंय, कसं चाललंय, मी जो अभ्यास करतोय त्याचा इम्पॅक्ट होतोय की नाही होतोय. बावट सारखं जातंय बसतंय, जातंय बसतंय, अरे काही होतंय की नाही. मग चेक केलं पाहिजे स्वतःला, स्वतःकडून पण आणि दुसऱ्याकडून पण. गॉट इट. ठीक, ही परीक्षा माझ्या मित्रमैत्रिणींनो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची परीक्षा आहे अख्खीच्या अख्खी. अरे माणसाला पूर्ण बदलवून टाकते. ओंकार, हे राम, हे असे नव्हते अगोदर 4-5 वर्षापूर्वी. पण ते हसतायत, त्यांना सगळं डोळ्यासमोर आलंय कसं होतं. हे असं नसतंच, हे जे आत्ता असं बोलत होते ना, यांना विचारायचं 4-5 वर्षापूर्वी असं बोलू शकत होते का या पद्धतीचं, किंवा या पद्धतीचा विचार करू शकत होते का. काय भारी बोलत होते, बोलत नव्हते नुसते, करून दाखवलं त्यांनी.
ही परीक्षा आहे ना, कोणती पण कॉम्पिटिशन, कोणतीही टफ गोष्ट तुम्हाला डेव्हलप करते बाय ऑल अँगल्स. पर्सनॅलिटीमध्ये स्वतःच्या बदल करण्याची तयारी असेल तरच इकडे या. तुम्ही म्हणाल नाही मी माझ्या पद्धतीने करेन, प्रॉब्लेम आहे. ओके, आणि पुढचा 1.5 मिनिट लास्ट मुद्दा आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. ठीक, लास्ट मुद्दा असा आहे, हे का करायचं, याला फार महत्त्व आहे. जे क्लासेस कल्चरमध्ये फार दिलं जात नाही, जे सर सांगत होते, पण आम्ही जे काही काम करतोय त्याचा एक वेगळा उद्देश आहे. आपल्याला का करायचं आहे, नो डाऊट आपलं पोटपाणी भरलं पाहिजे, आपला चरितार्थ चालला पाहिजे ना, यस नो, बरोबर. पगार मिळायला पाहिजे का नको, मिळायलाच पाहिजे. पण पगार सगळीकडे मिळतो यार, तुम्ही काही करा पगार मिळतो. तुम्ही कुठलंही काम करा, चांगल्या पद्धतीने करा, तुम्हाला पैसे मिळतात. मिळतात की नाही? हा मग मिळतातच, तुम्हाला लक्षात येत आहे. एनी वर्क गिव्ज यू मनी इफ यू हॅव स्किल. मग हेच का करायचं, त्याचं एक कारण आहे बेटा, ह्या ज्या पोस्ट आहेत ना, ह्या गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहे, आणि गव्हर्नमेंट म्हणजे सेक्युरिटी असा बावळट विचार आपण करून ठेवलेला आहे. गव्हर्नमेंट म्हणजे सेक्युरिटी नाही, गव्हर्नमेंट म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. आपली डेव्हलपमेंटची तर पूर्ण जबाबदारी गव्हर्नमेंट घेतं. तुम्हाला इतका व्यवस्थित पगार, इतके फायदे, जून जुलै आले की वाढ, सगळी दुनियादारी आहे, तुमची काळजी घेतली आहे. तुमचं काम आहे त्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं. खरंच आवडतं तुम्हाला हे असं, हे पण चेक करा. तुम्हाला असं वाटत असेल मस्त पगार, छान पद, पैसा, प्रतिष्ठा, सत्कार बित्कार होतात व्यवस्थित, पेपरला फोटो झाला, आपला बापाचा कधी आला नाही, ठीक आहे, सगळं येतं, ही सुरुवात आहे. काम काय फार महत्त्वाचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वर्क प्रोफाईल. आता हे आयएएस झालं ना, हे तिकडे बसेल कुठल्या तरी राज्यात, हे ज्या दिवशी जॉईन होणार ना, कदाचित त्या दिवशी त्या भागातल्या महिला मोर्चा घेऊन येतील त्यांच्याकडे, आणि बाटलीत पाणी आणतील, आणि ओंकारला म्हणतील साहेब हे पिऊन दाखवा. तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे त्यांचं काय म्हणणं असेल, आमच्याकडे चांगलं पाणी सुद्धा येत नाही, तुम्ही प्या, आम्ही पितोय. ओंकार म्हणेल याच्यासाठी झालो मी आयस. दुसरी बाई हातात टमरेल घेऊन येईल, ती म्हणेल आम्ही जातो तिथे, जाऊन दाखवा. तुझ्या लक्षात येत आहे? यू आर देअर टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. तुम्हाला दिवसाला 10 प्रॉब्लेम लोक इतके भयानक घेऊन येतील. जर तुमच्या मनातच ते नसलं ना बेटा, लोकांसंदर्भात काम करणं, तुम्हाला बोर होईल तिथे फार. हे काय असं, तुम्हाला खरंच वाटतं का की आपण कोणाच्या तरी कामी यावं, कोणाचं तरी भलं व्हावं, ठीक आहे, कुठल्या तरी भागाचा, कुठल्या तरी क्षेत्राचा डेव्हलपमेंट व्हावं, आपलं ब्रेन वापरून आपण काहीतरी याच्यात कॉन्ट्रीब्यूट करावं, असं खरंच तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला रोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची इच्छा असेल, तर कॉम्पिटिटिव्हमध्ये या. नाही तर दुसरं करा ना काहीतरी जे करावं असं वाटत असेल ते. इट इज नॉट युअर रोजगार हमी योजना. या देशात लोक 90% लोक गव्हर्नमेंटला रोजगार हमी योजनाच घेतात, म्हणजे माझ्या रोजगाराची परमनंट हमी करण्याची व्यवस्था. इट इज नॉट रोजगार हमी. हे काय सांगू? इट इज अन अपॉर्च्युनिटी टू मेक युअर लाईफ मिनिंगफुल. तुमच्या आयुष्याला अर्थपूर्णता प्रदान करण्याची फार मोठी संधी आहे. आता हे दोघांनी जर ठरवलं ना, तर ते लाखो लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकाश आणू शकतील. कोणाला मिळतंय करायला? असे अजून भरपूर फील्ड आहेत, पण त्याच्यातलं हे एक फील्ड आहे. गॉट इट? या नाउ क्वेश्चन आन्सर्स. क्वेश्चन असे विचारायचे जे गुगलवर मिळत नाही ज्याचे उत्तर. सर याची एज लिमिट काय असते? असे छटाक आतपाव प्रश्न विचारायचे नाही, ते गुगलवर जायचं. तुम्हाला प्रोसेस बेस्ड किंवा थॉट ओरिएंटेड क्वेश्चन असतील तर तुम्ही आम्हाला बोला, आम्ही त्याच्यासाठीच इकडे आलेलो आहे. प्रश्न विचारताना शॉर्टमध्ये विचारायचा. नाही माझं नाही आहे.
माझं कोणतं आहे इकडे? प्रश्न कोणाला आहे? नाही? अरे वा. प्लॅन बी हा बीच्या ठिकाणी करायचा. लोक काय करतात, त्यांना व्हायचं आहे आय एस, दॅट इज प्लॅन ए. पण प्लॅन बी हा ते अगोदर 5-7 वर्ष करतात. म्हणजे मी जर नाही झालो तर जे करायचं आहे ते आधी करतात. म्हणजे माझा प्लॅन ए कोल्हापूर येणं आणि प्लॅन बी ए सोलापूर जाणं, तर आधी कुठे जाईल मी? कुठे जाईल रे? हां, कोल्हापूर. मी तसं नाही करत आहे, मी अगोदर सोलापूर जाऊन बघतो, कारण कोल्हापूर जाण्या अडचणी आल्या तर मी सोलापूर येणार आहे, म्हणून आधी मी सोलापूर जाऊन येतो. स्वयसा मत करना. ओके, नेक्स्ट. काही प्रश्न? माझा प्रश्न राम सरांसोबत आहे. दोघंही देऊ शकता. सर, तुमची मेन्स प्रिपरेशन जेव्हा तुम्ही सुरू करत होता तर तुमची स्टेज काय होती? कोणत्या जी एसच्या लेवल तुम्ही ठरवला की आता मेन्स द्यायला पाहिजे, आणि तेव्हा तुमचा परफॉर्मन्स कसा होता? हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा आहे की सेल्फ इव्हॅल्युएशन जो आपण करतो मेन्सच्या वेळी, तर सेल्फ इव्हॅल्युएशन कसं इम्प्रूव्ह करता येईल आपलं जर एक क्वेश्चन बघितल्यानंतर? पहिला छान प्रश्न. पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की मला केव्हा कळालं की मेन्सला आपण क्वालिफाय म्हणजे रेडी आहोत की नाही, तर मी सांगेल की स्टार्टिंगपासूनच तुम्ही ह्या एक्झामला प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू असं सेग्रिगेट नका करू. एक इंटिग्रेटेड प्रिपरेशन असलं पाहिजे. प्रिलिम्स ही एक फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे, आणि आत्ता जर सध्या तुम्ही एक्झामचा पॅटर्न बघितला तर मोर ऑर लेस खूप ॲनालिटिकल, म्हणजे विचार करायला लावणारे क्वेश्चन्स आहेत. यू पी एस सीमध्ये असं फॅक्ट्स आणि फिगर्स इतके जास्त विचारले नाही जात. तुम्हाला ते ऑन द स्पॉट डिसिजन्स घ्यावंच लागेल, आणि हे तुम्ही कधी स्किल डेव्हलप करू शकता? ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगच प्रिपेअर करत असताना. साधारणतः समजा की आपण एक वर्ष प्रिपेअर करतो तर पहिले 7 ते 8 महिने मी म्हणेल आवर्जून तुम्ही ऑप्शनल आणि जे जी एस टी पेपर्स आहेत ते तुम्ही अभ्यास करा. त्याचा असं प्रिलिम्सने पाठांतर नाही करून होणार कधीच आहे. तर तेव्हा तुम्हाला 10 महिन्यानंतर एक स्वतःच एक एक्झामची एक मॅच्युरिटी असते, ती एक एक्झामची मॅच्युरिटी येईल तुमच्यामध्ये, आणि तुम्हाला कळेल की आपण लिहिणार आहोत मेन्स. म्हणजे प्रिलिम्सच्या रिझल्टनंतर ते डिक्लेअरच होईल की आपण मेन्स लिहिणार आहोत की नाही. हा झाला पहिला. आणि दुसरा प्रश्न काय होता? इव्हॅल्युएशनचा. ओके, तर इव्हॅल्युएशन करते वेळेस काय करू शकता तुम्ही? एक तर सगळ्यात बेस्ट आपण काय, आपल्या पियर्सपासून खूप शिकू शकतो. पियर्स म्हणजे आपले जे आपल्यासोबत जे अभ्यास करतात वगैरे, आणि जे मागच्या वर्षीचे टॉपर्स वगैरे आहेत त्यांच्या आन्सर कॉपीज तुम्ही पाहू शकता, जे की ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहेत सगळ्याच. म्हणजे सोशल मीडियाचा कसा उपयोग कराल तुम्ही, तर रादर दॅन युझिंग फेसबुक, इन्स्टा अशा बाकींच्या गोष्टीसाठी, तर तुम्ही जे टॉपर्स आहेत ना त्यांच्याकडून गायडन्स घ्या. खूप अप्रोचेबल आहेत आजकाल टॉपर्स, तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट जरी केली ना की हे मी आन्सर्स लिहिले, हा मी माझा निबंध लिहिला आहे, तुम्ही चेक करून द्याल का? आता तुम्ही फक्त एका दोघांना विचारताल आणि त्यांच्याकडून नो रिस्पॉन्स आला तर तुम्हाला थांबायचं नाही आहे. तुम्ही ॲटलीस्ट 7-8 जणांकडे अप्रोच करा, त्यातली 2-4 मुलं तर तुम्हाला नक्कीच भेटतील की ते आवर्जून तुम्हाला मदत करतील. हे झालं पहिला. आणि जर कुणी अप्रोचेस होत नसेल तर दुसरा पर्याय तुम्ही काय करू शकता, तर ज्या टॉपर्सने लिहिलेले आन्सर्स आहेत ते कसं लिहितात, त्यांचं इंट्रोडक्शन करण्याची पद्धत काय, म्हणजे पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहितात, पॅराग्राफमध्ये लिहितात, कन्क्लुजन कसं करतात, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरून तुम्ही तुमच्या साईडला कॉपी ठेवा आणि टॉपर्सची कॉपी बघा. तर तुम्हाला नक्कीच कळेल की आपण कुठे कमी पडतोय, त्यांचा वे काय होता. आणि थर्ड गोष्ट अशी आहे की यू पी एस सीचे जे पी वाय क्यूज आहेत मागचे 7 ते 8 वर्षाचे, ते तुम्ही नीट ॲनालाइज करा. एक्झामची क्वेश्चनची डिमांड काय होती, त्याच्यात एक्सपेक्टेड काय होतं, आणि मी काय लिहितोय. जेव्हा हे सेल्फ इव्हॅल्युएशन तुम्ही करायला लागाल ना, आणि निश्चितच ह्या गोष्टीला टाईम लागेल. माझं पहिल्या प्रयत्नामध्ये मी मेन्समध्येच कमी पडलेले मला मार्क्स, तर मी काय नवीन गोष्टी केल्या, नवीन काही नाही केलं जास्त. मला पहिल्यांदा असं वाटायचं की आपण काहीतरी युनिक आहेत आणि आपण काहीतरी करूया वेगळं, पण ते मी कदाचित त्या चुकीच्या मार्गावरती जात होतो. मग नंतर मी पाहिलं की टॉपर्स, बिकॉज सी जसं सरांनी सांगितलं, ॲट द एंड हे कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला तुमचे कॉम्पिटिटर्स कळले पाहिजेत, ते काय करतायत, आणि त्याच्यापेक्षा मला वेगळं काय करता येईल. 100% काही वेगळं करायची गरज नाही आहे, फक्त एक 10 ते 15% तुमची एक वेगळी ओरिजिनॅलिटी आली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि 80% जे बाकी जे करतायत ना, ते जरी आपण ॲव्हरेज परफॉर्म जरी केला तरी चालेल. थोडक्यात, दिलेल्या ब्रेनचा वापर करायचा.
मी खूप बेसिक सांगतो, खूप छान त्यांनी उत्तर दिलं. मला याला जोडून एक सांगायचं आहे, मी या विषयाचं नाही, प्लॅनिंगला प्रचंड महत्त्व आहे. जे मी माझ्याकडे जेव्हा बघतो, मी पण एम ए केलं आहे लोंढे साहेबांसारखं, आम्ही फार प्लॅनिंगच नाही करायचो. कारण आपल्याकडे ती प्री रिक्विझिट नाही ना. प्लॅनिंग न करताही मी मागच्या वर्षी पास झालो होतो, याचा अर्थ काय? यावर्षी पण होणार आहे असं करत 15 वर्ष निघतात. आणि या परीक्षेला हाय लेवलची प्लॅनिंग लागते, कारण 20-25 सगळे मिळून सब्जेक्ट, ह्यूज सिलॅबस, परीक्षा या प्रकारची, प्लॅनिंग पाहिजे फार बारीक. माझी एक मुलगी आहे, तिला ना ऐकायला नाही आहेत मशीन लावल्याशिवाय, तिला दोन्ही पाय पण नाही आहेत, आणि तिची उंची एकूणात 2 फूट आहे. गॉट इट? ती आता एम ए कम्प्लीट केलं, ती आता मनोबल्ला असते आपल्याकडे, आणि ती राज्यसेवेच्या मेन्सला आहे. ठीक आहे, हाय लेवलचं प्लॅनिंग करते, म्हणजे इतकं हाय लेवलचं की आम्ही आता तिच्याकडून शिकायला लागलो की कसं केलं पाहिजे. थोडक्यात आपल्याला कोणाला हे करायला प्रॉब्लेम नाही, आपण करू शकतो. ओके, फार छान. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं तिकडे. हां, या. गुड आफ्टरनून ऑल. सर्वात आधी सर तुमचं खूप खूप अभिनंदन, ओमकार सर, रामेश्वर सर. माझा पहिला प्रश्न म्हणजे सर, एम पी एस सी का यू पी एस सी, म्हणजे आता दोघांमध्ये काय फरक राहिलेला नाही आहे, राज्यसेवा मेन्ससुद्धा डिस्क्रिप्टिव्ह झाले. दुसरा म्हणजे सर, कोचिंग केलंच पाहिजे का? आणि सर तिसरा क्वेश्चन म्हणजे माझा प्रिलिम्स सर, जर 2-3 मार्कांनी राहत असेल तर हाऊ टू लीड सर. आम्ही तिघं थोडं थोडं उत्तर देतो याचं. सुरुवात ओंकार, याच्यातला एखादा मुद्दा तू घे, तुला जो आवडेल तो. एम पी एस सी किंवा यू पी एस सी असा तो प्रश्न विचारला पहिल्यांदा. तर मी नेहमी म्हणेन की एम फॉर द हाय, ठीक आहे, लो एम इज अ क्राईम. त्यामुळं पहिल्यांदा तुमचं जे ध्येय आहे ते मोठंच ठेवा नेहमी. यू पी एस सी इज द बिगेस्ट एक्झामिनेशन दॅन एम पी एस सी, राईट? तर मी तर ह्या मताचा आहे, मी एम पी एस सीचा कधी अटेम्प्टसुद्धा दिलं नाही आजपर्यंत. म्हणजे असं नाही की मला एम पी एस सी इन्फेरियर वाटते, पण माझं एम मी जे ठेवलं होतं ते हाय ठेवलं होतं. तर आता सपोज असं होऊ शकतं की यू पी एस सीमध्ये नाही झालं, तर आता नाव इट्स रिअली गुड दॅट की यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन्ही एका लाईन्सवरती आलेले आहेत. त्यामुळे जर समजा बाय एनी चान्स जर तुमचं झालं नाही, तर देन यू कॅन टर्न टू दी एम पी एस सी ॲज वेल. दुसरा प्रश्न तुझा होता की एक मिनटं ओंकार झाला, याच्यावर आपण थोडी चर्चा करून घेऊ. याच्याबद्दल माझं थोडं वेगळं मत आहे, आणि ते ओंकार सांगतो ते पण बरोबर आहे, आणि मी जे मत सांगेल ते पण बरोबर आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? त्याचं कारण आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, त्याला एकच इलाज नाही लागत. म्हणजे तुमच्या तापाला इलाज वेगळा असू शकतो, यांच्या तापाला वेगळा इलाज असू शकतो, बिकॉज यू आर डिफरंट एंटिटी. ओके, आता तुम्हाला ओंकारच्या केसवरून सांगतो. ओंकारने 12वीत अभ्यासच नाही केला, ठीक आहे, ओके, पण त्याच्यानंतर ओंकारने 4 वर्ष अभ्यास केला. 4 वर्ष अभ्यास केल्यामुळे काय झालं, त्याला अभ्यास करण्याची क्षमता वापरता आली, की आणि त्याचा त्याला सराव झाला, हॅबिट झाली. हॅबिट समजतं? आणि मग तो यू पी एस सीचा अभ्यास करू शकला. आता मी तुम्हाला दुसरी केस सांगतो. एखाद्याने 12वीपर्यंत पण अभ्यास केला नाही, त्याने ग्रॅज्युएशनला पण तेच केलं जे 12वीला केलं, 11वी 12वी, ते काय निवांत, हां म्हणजे निवांत राहिला आणि ग्रॅज्युएशन झाला आहे, 55-57च मार्क मिळालेत. मार्कचा पण प्रश्न नाही, अभ्यासच फार केलेला नाही, फक्त 15 दिवसावर पास झाला, ठीक आहे. तर त्याच्यासाठी हा नियम लागू नाही होणार. त्याचं कारण सांगतो, त्याच्या दृष्टीने हाय वेगळं आहे आणि ओंकारच्या दृष्टीने हाय वेगळं आहे. मी जर 5 किलोमीटर रोज पळतो तर माझ्यासाठी हाफ मॅरेथॉन हे हाय झालं, आणि मी जर 1 किलोमीटरही पळत नाही तर माझ्यासाठी हाफ मॅरेथॉन हे हाय नाही आहे, हे डायरेक्ट बाहेर आहे बॉल. माझा पहिला राहील एक टप्पा 5 किलोमीटर. सो मैं शुरुआत 5 किलोमीटर से करूंगा या 21 किलोमीटर से? पण ओंकार नाही 5 किलोमीटर पासून करणार, ओंकार त्याच्या पुढचं करेल. पण मी म्हणजे 21 जाणारच नाही का? नो, आय विल ऑल्सो गो वन डे, शुअर, बिकॉज लो एम इज क्राईम.
बट आय हॅव अ शॉर्ट टर्म प्लॅन अँड देन लॉंग टर्म प्लॅन. गॉट इट? कारण आता मी दोघं या क्षेत्रात काम करतोय, एम पी एस सी यू पी एस सी हे सगळे ट्रेनिंग वगैरे, तर प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे. इमोशनल डिसिजन घेऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे माझ्या अनुभवातून. त्याला अजून वेगवेगळे अँगल असू शकतात, कारण फक्त विचार करून नाही होत ना, तुम्हाला तशी टोन पाहिजे. तुम्ही म्हणजे काय, क्षमता वापरण्याची सवय. संदीप काटे माझा मित्र मॅरेथॉनचा बाप माणूस आहे, म्हणजे तो आत्ता 100 किलोमीटर पळून आला. संदीप आणि माझी बॉडी ह्युमन बिईंग आहे ना, सारखं आहे. त्याच्या सवयी त्याने वेगळ्या डेव्हलप केल्या, माझ्या सवयी मी वेगळ्या डेव्हलप केल्या, त्यामुळे मी माझे गोल ठेवताना वास्तविकतेच्या आधारावर ठेवेल. शॉर्ट टर्म लॉंग टर्म करेल, पण मी जर एकदम जास्त ठेवायला गेलो तर मला त्याच्यातून जे मिळवायचं आहे तर मिळता न मिळता मी डाऊन होऊ शकतो फार. ठीक. म्हणून ओंकारने जे सांगितलं ते एक वेगळा गट इथे बसला आहे, त्याने हे नक्की फॉलो करा. पण एक वेगळ्या कंडिशनमधला एक गट बसला आहे, त्याने तेच करा. म्हणजे हाय एमच ठेवा, फक्त त्याच्यात 2 टप्पे टाका. केलंच नसेल ना तर आधी करण्याचा सराव करावा लागेल. तो सराव न करता तुम्ही एकदम हायर एंडला गेला, एकदम 21 किलोमीटर पळायला गेला, तर तुम्ही 4 दिवसात तुम्हाला घरी झोपायला लागणार भरपूर दिवस. ठीक आहे. तर असे दोन्ही ॲप्रोच तुम्ही याच्यात लक्षात ठेवा. याच्यावर काही प्रश्न असेल तर विचारा, किंवा राम तुला काही वाटत असेल, लोंढे साहेब तुम्हाला काही वाटत असेल सांगा. जसं ओंकारनं सुरुवातीपासून यू पी एस सी केलं तसं माझंही तसंच झालं होतं की मी पहिले 4 अटेम्प्ट यू पी एस सीचे दिले. 3 वेळेला त्याच्यापैकी इंटरव्ह्यूला होतो, पण ती 4ही अटेम्प्टमध्ये मी यशस्वी झालो नाही. त्या काळामध्ये मी एकदा फक्त एम पी एस सी दिली होती आणि ती 0.22 मार्काने मी गेलो होतो. 4ही अटेम्प्ट संपल्यानंतर आता काय करायचं, मग मी यू पी एम पी एस सी दिली आणि एम पी एस सी दिल्यानंतर मी पहिल्याच प्रयत्नात पास झालो. आता त्यावेळेस मला असं वाटलं की मी कदाचित जेवढा अभ्यास यू पी एस सीला करतोय तेवढा अभ्यास मी मनापासून एम पी एस सीचा केला असता तर मी कदाचित पहिल्याच अटेम्प्टमध्ये एम पी एस सीमध्ये 10ही मध्ये असलो असतो. बट दॅट वॉज आफ्टर थॉट, की नंतरचा विचार होता. त्यामुळं तुमची निकड काय आहे, तुम्हाला सगळ्यात तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, तुम्हाला किती गडबडी ना. आता आत्तापर्यंतची एम पी एस सीची परीक्षा अशी होती की ऑब्जेक्टिव्ह होती. सर्टन्टीचा जर विचार केला तर एम पी एस सी पास होणं सोपं होतं. पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा दोन्ही ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही जर चांगला अभ्यास केला, मनापासून अभ्यास केला आणि उत्तराला बरोबर गोल केलं तर तुमचं उत्तर कुणी हिरावून घेऊ शकत नाही. यू पी एस सीमध्ये बऱ्याच वेळा सब्जेक्टिव्ह पेपर लिहायचा असतो, तो सब्जेक्टिव्ह असतो. निबंध वजा उत्तरं लिहायची असतात, डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहायची असतात. तुम्ही लिहिलेलं उत्तर परीक्षा जो तपासणारा आहे, तुमचं उत्तर जो तपासणारा आहे त्याला आवडेल का नाही हा एक वेगळा विषय असतो. प्लस यू पी एस सीनं एक इंडिकेटिव्ह उत्तरं दिलेली असतात, त्यातले पॉईंट्स तुमच्या उत्तरामध्ये आले नाहीत, तुमची भाषा चांगली नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. आणि हे सगळं चांगलं असलं तरी कधी कधी तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. हा जो एक सब्जेक्टिव्हिटीचा भाग यू पी एस सीच्या पॅटर्नमध्ये राहायचा, तर त्यामुळे मी 4 वर्ष झालोच नव्हतो आणि त्याच्यानंतर पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर मी लगेच पास झालो. आता त्या छोट्याशा एका अटेम्प्टमुळे मला क्लास 2ची पोस्ट मिळाली, त्याच्यानंतर लगेच क्लास 1ची मिळाली एम पी एस सीमधून दुसऱ्या परीक्षेत, आणि 6 महिन्याच्या आत मी यू पी एस सीची 3री परीक्षा पास पण झालो होतो. आता ह्याच्यात काय होतं की एम पी एस सीमधनं एखादी छोटी जरी पोस्ट तुम्हाला मिळाली तर तुमचा कॉन्फिडन्स या लेवलला जातो की चला मी करतोय, ते राईट ट्रॅकवर आहे आणि मी छोटं तरी यश मिळवू शकलो. याच्यामुळे तुम्हाला जो कॉन्फिडन्स बूस्ट होईल तोही एक यातला आपल्या यशामधला महत्त्वाचा भाग राहतो. त्यामुळे कुठलाच पॅटर्न कोणासाठीच फिक्स नाही आहे. म्हणजे मला जे वाटतं ते मी करणार. आपल्याला आपल्या क्षमता ओळखायला पाहिजेत. आपल्याला भाषेवरची किती कमांड आहे, कुठल्या भाषेतनं संदर्भ पुस्तकं आपण वाचणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही एम पी एस सी करणार की यू पी एस सी करणार हे ठरवायला पाहिजे. मी सांगतो म्हणून तुम्ही यू पी एस सी करायचं किंवा मी सांगतो म्हणून एम पी एस सी करायचं हे चुकीचं होईल. तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला लागणार आहे. आणि आता बऱ्यापैकी पॅटर्न सिमिलर झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला ओव्हरलॅपिंग सिलॅबस ओळखता येऊन दोन्ही परीक्षा दिल्या तर आणि फोकस मात्र कुठल्या तरी एका परीक्षेवर ठेवला तरी चालू शकेल सध्या.